नमस्कार मित्रांनो, माट्रान्सको एईटची एक्झाम ज्या प्रकारे कॅन्सल झाली आहे त्यावरून असं वाटते की म्हणजे कसं आहे की मराठा आरक्षणसाठी मागणी चालू आहे आणि त्याचीवाले प्रोसेस पण म्हणजे प्रोसेस तर झाली आहे पण जे दाखले देणं बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आणखी एक महिन्यासाठी तिथे डिमांड करण्यात आली आहे आणि सोबत ओबीसीचे पण आरक्षण झाले आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला हात कसा काय लागत नाही त्याबद्दल थोडी माहिती दिली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटने. तर याच्यामध्ये कसं राहते की सामान्य जो स्टुडंट आहे तो यामध्ये भरडला जात आहे. म्हणजे कसं आपली जे नोटिफिकेशन आहे ते लास्ट इयरला आली होती आणि डिसेंबरमध्येच त्याची एक्झाम होणार होती, मग ती मार्चला झाली पोस्टपॉन. त्यानंतर बा आम्ही जे एसएबीसीचं आरक्षण आहे त्यानुसार जागा करून मग तुम्हाला तुमची एक्झाम घेणार असं म्हटलं गेलं आणि आता 14 तारखेला ते कॅन्सल झालं. तर त्यामुळे काय झालं की जे अभ्यास करणारे स्टुडंट आहे ते डिमोटिवेट झाले, कारण की मॅक्झिमम 22,000 स्टुडंट जे आहे त्यांनी फॉर्म भरला होता. तर त्यामुळे काय झालं की मोस्ट ऑफ द महाराष्ट्रातले स्टुडंट आता महाट्रान्सकोर्ससाठी डेडिकेटेड करत होते. खरी गोष्ट झाली तर पण कसं राहते की आता हे कसं आरक्षण हा मुद्दा कसा राहते की मे बी हायकोर्टात जाऊ शकतो किंवा मग ते चॅलेंज होऊ शकते. आता हे वाली नोटिफिकेशन कधी येणार ते अजून माहिती नाही. तर माझं म्हणणं असं आहे की आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे की बा जेणेकरून बा हे जे प्रोसेस आहे ते लवकरात लवकर कम्प्लीट झाली पाहिजे. त्यांनी एक शेड्यूल तरी द्यायला पाहिजे कमसेकम की तुम्ही ही प्रोसेस कशी आणि कशाप्रकारे करणार आहे, म्हणजे डेट्स वगैरे काय आहे त्याच्या, आणि त्याच्यासाठी पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ते मागणी करावी लागेल. त्याच्याशिवाय हे काही होणार नाही. म्हणजे सगळ्या न्यूज चॅनलनं ते कव्हरेज दिलं पाहिजे तेव्हाच कुठं त्याच्यावर प्रकाश पडेल, नाहीतर हा मुद्दा डाऊन चालला जाईल. कारण की जे आंदोलनाचे मुद्दे आहे म्हणजे ओबीसीचा वेगळा मराठीचा वेगळा, तर त्यांना कव्हरेज जास्त भेटत आणि आपण जर केलं तर आपल्याला मे बी त्यांच्या एवढं तरी कव्हरेज भेटलं पाहिजे तेव्हाच ही गोष्ट तिथं जाईल. किंवा मग कमसेकम माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याविषयी काही ना काही संकेत दिले पाहिजे की कशा प्रकारे तुम्ही एक्झाम घेणार आहे आणि एक्झाम कधी होणार आहे. त्याच्याशिवाय ह्या एक्झामचं काही खरं नाही आहे, कारण की तेच आहे ना, जर यांना घ्यायची असती तर म्हणजे लवकर लवकर होऊन गेली असती आतापर्यंत प्रोसेस. पण मला असं वाटतं की पहिले यांच्यावर म्हटलं गेलं की जेवढ्या एक्झाम व्हायच्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एसीबीसीचं आरक्षण लागू करायचं आहे आणि मग त्यांना म्हटलं गेलं असेल की जेवढ्या एक्झामचा रिझल्ट नाही आला अजूनपर्यंत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते आरक्षण लावायचं आहे, त्यामुळेच मग ह्या सगळ्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या असतील. तर यामुळे आपलंच नुकसान झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की ज्या मे बी आरक्षणच्या ज्या सीटा वगैरे आहे तर ज्या त्यावाल्या म्हणजे मोडत नाही, म्हणजे ज्या एसीबीसीच्या आरक्षणमध्ये जाणार तेवढ्या सीटा सोडून तरी बाकी रिक्रुटमेंट करून घ्यायला पाहिजे जेणेकरून बाकी कॅटेगरीचा नुकसान नाही होणार. आणि म्हणजे ते माझं म्हणणं आहे, आता त्याच्यामध्ये तुमचं पण हे असू शकते की बा सगळ्याचे झाले पाहिजे, तर ते डिपेंड करेल आता सरकार काय म्हणते त्याच्यावर डिपेंड करेल. आपण आपला आवाज जर उठवला तर आपल्याकडे एक पिक्चर तयार होऊन जाईल की नेमकं गोष्टी कशा प्रकारे होणार आहे किंवा याच्या मागे काय चालू होतं. तर त्यांनी जर थोडं एक्सप्लेन केलं तर आपल्याकडे थोडी माहिती भेटून जाईल की कशाप्रकारे आपली एक्झाम होणार आहे. बाकी तर त्यांचाच निर्णय राहणार की ते एसएबीसीच्या जागा इन्क्लूड करून रिक्रुटमेंट कराल की काढून रिक्रुटमेंट करण, ते त्याच्यावर डिपेंड करते, माझं काही आहे नाही त्यामध्ये. तर ॲज अ स्टुडंट आपण पूर्ण जोर तर लावायचाच आहे आपल्याला की जेणेकरून हे जे रिक्रुटमेंटचे जे डेट्स वगैरे आहे ते क्लिअर कर आपल्याला सांगितले जाईल मोठ्या अधिकाऱ्यांकडून, महाट्रान्सकोच्या किंवा मग जे पण सचिव वगैरे आहे त्यांच्याकडून किंवा डायरेक्टली देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. तर त्यांच्याकडून आपल्याला माहित पडेल तेव्हाच आपण म्हणजे आपल्याकडे एक रोडमॅप बनून जाईल. पण याच्यासोबत तुम्ही प्लॅन बी नक्की ठेवा, बाकी ज्या सेंट्रल लेवलच्या पीएससीच्या एक्झाम आता चालू आहे त्याचे फॉर्म तरी भरून द्या, जेणेकरून तुम्हाला काही वेगळं काही करावं नाही लागत. नॉन टेकमध्ये ऑलमोस्ट सेमच राहते, तर थोडाफार नॉन टेकमध्ये चेंजेस जरी गेला तर तुम्हाला टेक्निकलमध्ये तर बऱ्यापैकी तुमचा अभ्यास असेल, तर म्हणजे तुमच्याकडे एक ऑप्शन राहून जाते. जर तुम्ही महाट्रान्सकोच्या भरोशावर बसले आणि नाही झालं इनकेस किंवा मग थोडा डिले वगैरे झाला काही झालं पुढे चालून, जसं हे कॅन्सलेशनचं तर कोणी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं ना, ज्यांच्या एक्झाम झाल्या होत्या त्यांची पण कॅन्सल झाली. तर तुम्ही समजू शकता की इम्पॅक्ट किती आहे की एक्झाम झालेल्या पण कॅन्सल होऊ शकतात, तर मग पुढे काही पण होऊ शकते. तर सोबत एखादं ऑप्शन आणखी ठेवून द्या, एखादं म्हणजे माझ्या म्हणताना जेवढ्या पण तुमच्या एईजेईच्या एक्झाम चालू आहे सगळ्या तुम्ही देत चला, तुम्हाला माहित नाही की कधी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आता नगर परिषदच्या जर एक्झाममध्ये तुमचं झालं असतं सिलेक्शन तर तुमच्याकडे एक ऑप्शन राहिलं असतं की एक्झाम आता कधी पण होऊ महाट्रान्सकोची, पण माझं एक सिलेक्शन झालं आहे आता त्यांना अपॉइंटमेंट लेटर येऊन जाईल तर त्यांच्याकडे जॉब राहील. तर तसंच तुम्ही प्लॅन बी सोबत ठेवून द्या आणि अभ्यास पण चालू ठेवा. हे आंदोलनाचा थोडा फेज आपण केला की अभ्यासाला पुन्हा भिडायचं आहे तुम्हाला, तर अभ्यासही आपल्याला सोडायचा नाही आणि आंदोलनही सोडायचं नाही, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर या आवाल्या परिस्थितीमधून मार्ग मिळणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.